नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सोलापुरी चटणी। चला तर बघूया। ह्या आमच्या पोळेकर काकू आहेत आणि आम्ही याच्यामध्ये दाणे भाजून घेतलेले आहेत, नंतर थोडेसे लसूण घातलेला आहे, तिखट घातलेला आहे, मीठ घातलेला आहे, नंतर लाल कलर येण्यासाठी काश्मीरी तिखटही घातलेले आहे, त्याच्यामध्ये जिरेही घातलंय आम्ही, मीठ घातलंय चवीपुरतं। अशा पद्धतीने त्या कुठून कुठून चटणी करत आहेत आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू काकू। आता आम्ही त्याच्यानंतर बघणार आहोत हे नारळ। नारळाचा आम्ही करणार आहोत हळीवाचे लाडू। आज सुट्टी मिळालेली आहे तर त्याचा सदुपयोग आम्ही खाण्यासाठी करत आहोत। थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ अँड स्टे ट्यून्ड, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल। थँक यू। मीठ दे ग। हाय, थोडंसं मीठ कमी पडलेलं आहे, आपण मीठ घालूया त्यामध्ये। और इकडे काय खोबरं किसतंय का काकू? काकू खोबरं किसतंय हळदीच्या लाडूसाठी। हे घे चमचा घे। काय पोरी म्हणते तरी? ए बघ काय म्हणते तिथं म्हणतात तर काय दोघे प्रेमाने करत नाही नाही ते नाटकी होण्यापेक्षा ही छान होतंय। हो बघा ना किती छान येतोय हा व्हिडिओ। थांबा थांबा व्हायचं बघायला पाहिजे। शोध काढते पोरगी मला काही कळत नाही। चटणी तर दाखव। चटणीचा कलर पहा, अगदी लाल चटूक छान आलेला आहे। काश्मीरी तिखट वापरलंय आपण आणि साधं तिखटही वापरलंय, त्यामुळे बाबू बघेल काय चमचमीत का नाही बघ कसं आपण दिसतं का बघायला लागतं सगळं फुटून घेऊ सगळ्यांना दिसतं। हा बाबू काय तरी मध्ये जातो तुम्हाला फोन करू। चटणी झाली वाटतं घरी? चटणी बरेच दिवस झाले झालेली नव्हती, ती झाली आज। मुहूर्त लागलेला आहे आता एक आपण किचन टूर घेऊया। आमचं किचन आहे, मी आता आत चालली आहे। हे इथे डायनिंग टेबल आहे, ते काय केलंय बघूया। अरे वा, ते सरबत केलंय, भाजी वा मस्त भाजी आहे। इकडे कुकर झालेला आहे तयार, अजून जेवायला बसायचं तशी वेळ आहे ते। त्यानंतर इकडे अशा त्याच्या खुर्च्या आहेत आणि ओपन फुल कधीतरी करते व्हिडिओ। सध्या इकडे चटणीचं वातावरण असल्यामुळे सगळ्या घरच्यांना चटणी खायला बोलवतात। इकडे आमच्या काकूंनी आता स्वच्छ भांडी घासलेली आहेत। आजी आणून ठेवली आणि इकडे आली आहे माझी आजी, ती सुद्धा चटणीची टेस्ट घ्यायला आली आहे। त्यानंतर इकडे आहे ते, इकडे सगळं साबण वगैरे ठेवतो, सिंक आहे। वा वा, कडनही चांगली उपयुक्त माहिती मिळते। हे बेसिन, त्याच्यावर आमचं फिल्टर, गॅस, कडन
इकडे काकूंच अजून खिचडं सुरू आहे. थोडस तेल घालायचंय. इकडे भांडी पालथी घातली आहेत काही काही. त्यानंतर आमची फ्रूट बास्केट. पण सध्या त्याच्या फ्रूट नसून आम्ही नवीन पदार्थ काय 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 आणलेत. खारी, सफरचंद, टोमॅटो सगळं ठेवलं इकडे. इकडे आहे हल्दीरामचा पेठा जो आम्ही थोड्या दिवसांपूर्वी आणले. इकडे तांदूळ ठेवले आहेत, बोरं, टोमॅटो, त्यानंतर इकडे काही काही ड्रायफ्रुट्स पण ठेवले. आणि हा आहे कॉफीचा डबा, तुम्ही पण ज्यात कॉफी ठेवलेली आहे. त्यानंतर हा आहे मैसूर पाक पण हल्दीरामचाच. हा आहे खाऊचा डबा, बरंच काय 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 ठेवलेले. पापड, काजूकंद, शेव, हा मायक्रोवेव्ह आहे, मिक्सर, आणि इथे छान पूजा केलेली आहे. खाली आहे आमचा देवारा. नंतर हा फ्रिज. वर आहे क्रोकरी सेट. आणि इकडे असं बरंच काय काय आम्ही सामान ठेवले. अजून खोबरं किसणं सुरूच आहे, चटणी झालेली आहे. चला आता आम्ही किचन मधनं बाहेर आलेली आहे. त्यांच्या तिकडे बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत, त्याच्यामुळे आता आपण बेडरूम मध्ये जाऊया. सध्या इकडे सगळं युट्यूबच्या ह्याचं वातावरण असल्यामुळे इथे सेटअप चाललेलं आहे. अजून दाखवते, आता मी सेल्फी स्टिक वरनं शूट करते. पण हा एक ट्रायपॉड आहे, एकच नाही, हा जो ट्रायपॉड आहे तो सुद्धा मी नवीन घेतलाय. आता आपण बेडरूम मध्ये चाललो. ओके, येस. आणि मी इथे दाखवते की सध्या युट्यूबचं वातावरण आहे हे मी सांगितलं, म्हणून इथे मी असा एक ट्रायपॉड आणि इकडे हा लाईट हे बघ, हा लाईट आहे आणि हा आहे लाईटचा स्टँड आणि हा माझा ट्रायपॉड. आता मी हळूहळू हे सगळे व्हिडिओ शूट करीन. होम टूर, आत्ता तर किचन टूर झाली आहे, ती अजून डिटेलमध्ये देईन. आणि नंतर फ्रीज टूरचाही एक व्हिडिओ करण्याचं माझ्या डोक्यात आहे, तर त्याच्यामुळे फ्रीज टूरचा व्हिडिओही करीन मी. त्यानंतर फ्रीज टूरचा व्हिडिओ झाल्यानंतर अजून बरेच असे व्हिडिओज असणार आहेत. आणि अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आणि डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा. बाय, स्टे होम, स्टे सेफ, बाय ऑल.